वेलकम टू द चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज मी तुम्हाला इयत्ता दहावी गणित भाग एकचा चा दुसरं प्रकरण वर्ग समीकरण याच्यातील संच दोन पूर्णांक चार मधला प्रश्न दुसऱ्यातलं तिसरं गणित सोडून दाखवणार आहे आता इथे काय आहे तर हे वर्ग समीकरणाचे गणित आहे जे तुम्हाला आहे आणि वर्ग समीकरण सोडण्यासाठी इथे सांगितले सूत्राचा वापर करा ओके वर्ग समीकरण सोडवण्याचे तीन पद्धती आहेत एक असते अवयव पद्धत दुसरी असते पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी असते सूत्रपद्धत आता सूत्र काय आहे तर सूत्र आहे एम बरोबर इथे चलय एम आहे ना म्हणून एम बरोबर वजा बी अधिक किंवा वजा वर्ग वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन आता ह्या सूत्रामध्ये तुम्हाला लक्षात आलं का काय काय चल होती तर बी ए सी तर आपल्याला हे ए बी सी आणि बी वर्ग यांच्या किमती काढाव्या लागतील हे सूत्राच्या पद्धतीने वर्ग समीकरण सोडवताना पहिली पायरी कोणती असते तर समीकरणाला सामान्य रूपात आणायचं था। सामान्य रूप म्हणजे काय तर पहिलं वर्गपद नंतर घातांक एक असलेलं पद म्हणजे चलाचा घातांक एक असणारं पद नंतर संख्यापद आणि बरोबर चिन्हाच्या पली पलीकडे शून्य आपल्याला जे समीकरण दिलंय हे तसंच्या तसं सामान्य रुपात दिलंय म्हणून ती पायरी आपली वगळली आता दुसरी पायरी दुसरी पायरी काय आहे तर तीन एम वर्ग अधिक दोन एम वजा सात बरोबर शून्य ची तुलना कशाशी करायची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी करू म्हणजे हे जे सामान्य रूपाचं जे एक आपलं सॅम्पल समीकरण ह्याच्याशी तुलना करायची आता मला सांगा इथे एक्सचा घातांक काय का आहे दोन आहे आणि एक्सचं सहगुण कोण आहे तर ए आहे तर आपल्याला एची किंमत जर काढायची आहे तर चलाचा जो वर्ग आहे त्या पदाचा सहगुणक म्हणजे इथे एम वर्गाचा सहगुण कोण आहे तीन आहे याचा अर्थ आपल्याला इथे एची किंमत काय मिळते ए बरोबर तीन मग बीची किंमत काय करते हे जे चलाचं घातांक एक हे पद आहे त्याचे जो सहगुणक काय तो बी आहे म्हणजे इथे एमचा सगुण कोण आहे दोन आहे ओके आणि सीची किंमत काय आहे तर ची किंमत आहे वजा सात संख्यापद आहे वजा सात ओके ए बी सी आपल्याला मिळाले म्हणजे आपल्याला आता सूत्र वापरता येईल पण सूत्रामध्ये एक पद काय माहितीये का बी वर्ग वजा चार ए सी तर बी वर्ग वजा चार एसीची किंमत आपण आधीच काढून घेऊ बी वर्ग वजा चार ए सी ओके वर्ग मुळामध्ये असतात नाही मग याची किंमत कशी काढायची बघा बी वर्ग म्हणजे दोनचा वर्ग आणि वजा चार सी म्हणजे हो चार गुणले एची किंमत किती आहे तीन आणि ची किंमत किती आहे वजा सात ओके मग दोनचा वर्ग किती होतो चार आणि चार त्रिक बारा आणि बारा सत्ती चौऱ्याऐंशी पण इथे वजा वजा हे काय होणार हे अधिक होणार बघा हे वजाचं चिन्ह आणि इथे पण एक वजा चिन्ह आहे म्हणून इथे मध्ये आले अधिक इथे अधिक चौऱ्याऐंशी म्हणजे उत्तर किती आलं आपलं अठ्ठ्याऐंशी म्हणजे बी वर्ग वजा चार सी ची किंमत आपल्याला मिळालेली अठ्ठ्याऐंशी आता पुढे जाऊ आपण समीकरण सोडवताना ओके मग आता सूत्र वापरायचं मग इथे काय लिहायचं आपण म्हणून सूत्रानुसार हे सूत्र पाठ ठेवा तुम्हाला परीक्षेत आलं तर सूत्र तुम्हाला लक्षात पाहिजे एम बरोबर इथे चल एम आहे म्हणून आपण एम घेतलं एम बरोबर काय येणार सांगा तर वजा बी अधिक किंवा वजा वर्ग मुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी छेद छेद काय आहे तर दोन ए किमती भरू आता आपण ह्याच्यात मग वजा बी म्हणजे वजा दोन अधिक किंवा वजा वर्ग मुळामध्ये किती आहे तिथे अठ्ठ्याऐंशी कारण ह्याची तर किंमत आपण काढली आधीच बी वर्ग वजा चार ऐंशीची आणि छेद दोन ए दोन ए म्हणजे काय येणार तर दोन गुणले तीन ओके मग हे किती होतं सांगा तीन दुने सहा ओके मग हे वरती वजा दोन अधिक अधिक वजा वर्गमुळामध्ये अठ्याऐंशी ओके आता अठ्ठ्याऐंशी आता इथे थोडस लक्ष द्या अठ्ठ्याऐंशी जे आपण फोड करू शकतो आपल्याला ह्या दोन्ही कंसात ना म्हणजे याला जर कंस घातला तर काही सामायिक बाहेर काढता येतं का आपल्याला तर मग इथे एक लक्ष द्या बघा वजा दोन इथे अधिक किंवा वजा असंच ठेव आणि हे वर्गमुळामध्ये अठ्ठ्याऐंशीला आपण बावीस गुणिले दोन लिहू शकतो का नाही बावीस गुणिले चार बघा चार अधिक नाही चार गुणिले बावीस बावीस चोक किती होतात अठ्ठ्याऐंशी होतात ओके आणि वर्गमुळातले चार हैला भायर ले जे येत नाही बाहेर काढल्यानंतर ते दोन होणार म्हणजे पुढची पायरी कशी ना बघा वजा दोन अधिक किंवा वजा हा दो चाराचा व वर्गमुळात चारा चार आहे ओके म्हणजे चार जर बाहेर आला तर किती होणार दोन होणार आणि वर्गमुळात किती उरले फक्त बावीस उरले आपले आज लक्षात वर्गमुळात चार म्हणजेच किती दोन मी ते दोन बाहेर काढले आणि छेद सहा केले आता मला सांगा इथे या पदामध्ये इथे दोन आहेत आणि इथे पण दोन आहेत हे दोन जे कॉमन आहेत ना ह्याला आपण बाहेर घेऊया म्हणजे कंस टाकूया इथे आपण काय करायचं तर दोनला बाहेर घ्यायचं कंसात किती उरले हे वजा एक उरले आणि हे अधिक किंवा वजा वर्ग मुळात बावीस उरले इथपर्यंत आले का लक्षात तुमच्या मी इथे अठ्याऐंशी मधून दोन वेगळे बाजूला काढले आणि छे सहा उरले आता इथे तुमच्या लक्षात येईल की हे दोन दो, दोन ने सहाला भाग जातो ना म्हणजे किती उरले बघा हा दोनचा भाग लागला बे के बे थांबा पेन बदलतो मी इथे बे के बे आणि बेतरिक सहा म्हणजे उरलेला आहे वजा एक अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये बावीस छेद तीन ओके इथपर्यंत कळलं तुम्हाला आता पुढची पायरी काय इथे दोन चिन्ह आहेत ना अधिकचं आणि वजाचं मग आपल्याला दोन उखली मिळणार आपल्याला मग इथे आपण याला बायफर्गेट करू इथे लिहायचं म्हणून एम बरोबर वजा एक अधिक वर्ग मुळात बावीस छत्तीन किंवा एम बरोबर वजा एक वजा वर्ग मुळात बावीस छेत्तीन ओके अशा पद्धतीने आपल्याला या दोन उखली मिळालेल्या आहेत मग आता इथे आपलं जे संघ उत्तर लिहून टाकायचं दिलेल्या समीकरणाची दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा एक अधिक वर्ग मुळात बावीस छेद तीन आणि वजा एक वजा वर्ग मुळात बावीस तीन ही आहेत ओके मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि सपना झोम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दावा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील आणि तसेच याच्यानंतर आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये सराव uh, सरावसनच्या दोन पूर्णांक चार मधले जे प्रश्न दुसऱ्यातलं चौथं गणित सोडून दाखवणार आहे आणि याच्या आगीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही सपना होमस्कुलिंग चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही दहावी गणिताची प्लेलिस्ट पाहू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे धन्यवाद